आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथे अजित पवार यांचा शेतकरी मेळावा पार पडला. मांडवगण फराटा इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं JCB मधून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. यानंतर शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या होमपीचवर अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन चूक केल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. नवीन माणूस आला, त्याला चांगला दिसायला बिसायला पिळपिळी मशावर मारला की काय दिसतंय राजभंडागडी, आणि ते आपण जे तो बटन दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहे. कोल्हे यांचा पिंड राजकारणाचा नाही असं सांगतानाच अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली. राजकारणी लोक काय करतो, एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची. जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग 10-10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय, लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय. कोल्हे यांनी 5 वर्षात काय केलं याचा विचार करा असं आवाहन सुद्धा अजित पवार यांनी शिरूरच्या मतदारांना केलं. त्यामुळे अजित पवार यांनी कोल्हेंना पाडण्याचा चंग बांधल्याचं दिसत आहे. शिरूरमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. अशात शिरूरमधून लढण्यास शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सुद्धा उत्सुक आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा सांगितला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील सुद्धा इथून लढण्यासाठी इच्छुक आहेत. अशातच आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यातच मंचर दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांचं आढळराव पाटील यांनी स्वागत केलं. त्यासोबतच अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी एकाच गाडीतून प्रवासही केला. त्यामुळे आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अशातच छगन भुजबळ यांना शिरूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचं ऐकावंच लागतं ना, पक्षाने जर सांगितलं कुठे उभे राहा तो उभे राहा, बसा तर बसा, शेवटी पक्ष शिस्त आहे ती पाळावीच लागते सगळ्यांना. शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या कडून कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याची उत्सुकता आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये अजित पवार यांनी बंड केलं आणि ते भाजपसह शिवसेनेत सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांना मुख्यमंत्री पद तर त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना मंत्रीपद मिळाली. यानंतर अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांनी आता शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाच्या संदर्भातला निकाल केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या बाजूनेच दिला. विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा खरी राष्ट्रवादी अजित पवार यांचीच असल्याचा निकाल दिलाय. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर काही कार्यक्रमात पवार काकापुतण्या एकाच मंचावर आले, मात्र दोघांनीही एकमेकांशी बोलायचं टाळलं. असं असलं तरी पवार काकापुतण्या एकत्र येतील असा सूर कायमच ऐकायला मिळतो. यावर अजित पवार यांनी थेट भाष्य केलंय. मित्रांनो, तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका. आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे. आपण इकडच्या फाटीला ते तिकडच्या फाटीला, त्याच्यामुळं काही जण म्हणतात ही कधीतरी एकत्र येतील का रे. शरद पवार यांनी सुद्धा बंडखोरांना सोबत घेणार नसल्याचं वक्तव्य केलं. त्यातच अजित पवार यांनी सुद्धा पवारांच्या सोबत जाणार नसल्याचं सांगत भविष्यातील राजकीय वाटचाल शरद पवार यांच्या शिवायच असेल असं ठासून सांगितलं. लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली. अशातच राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालेलं नाही. भाजपकडून 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली तरी महाराष्ट्रातल्या महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा मात्र कायम आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसनं काही जागांसाठी आग्रह धरला. 10-12 जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं दावा केलाय. बुलडाणा, हिंगोली, धाराशिव, परभणी, गडचिरोली आणि भंडारा गोंदियासाठी अजित पवार यांचा गट आग्रही आहे. 10 जागांवर आता क्लेम राष्ट्रवादीने केलेला, आता जागा वाढली, परंतु गडचिरोली आणि भंडारा हेच आमच्या मागणी आहेत. एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारजी हे तिघही बसतील, आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल, त्यातनं जे काही जागेचं शेअरिंग होईल त्यातनंच ते अंतिम होईल. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीत जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार हे पाहावं लागेल. युती आणि आघाडीच्या राजकारणात विरोधी पक्षाचे उमेदवार पाहूनच आपले उमेदवार जाहीर करण्याची प्रत्येक पक्षाची खेळी असते, पण महाविकास आघाडीच्या याच डावामुळे महायुतीच्या समोर पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या महाविकास आघाडीचा तिढा सुटल्यानंतरच आपली यादी येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपनं 15 राज्यातल्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातल्या एकाही भाजप उमेदवाराचं नाव नव्हतं. महायुतीतल्या जागावाटपाच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातली पहिली यादी लांबल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे 22 जागा मिळाव्यात अशी शिवसेनेची मागणी आहे. महायुतीच्या रखडलेल्या जागावाटपावरून विरोधकांनी मात्र निशाणा साधलाय. महाराष्ट्रावर जाऊन चर्चा व्हायची आहे. पहिल्या लिस्टच्या वेळी महाराष्ट्र चर्चेला नव्हता. आता लवकरच चर्चा होईल. मला असं वाटतं की 8-10 दिवसात तुम्हाला काही ना काही मिळेलच. किती जागा आम्ही धनुष्यमान चिन्हावर लढलो होतो, शिवसेना लढली होती, ती जागा शिवसेनेलाच मिळावी, धनुष्यमान चिन्हावर लढायला मिळावी, त्यांचा जसा आग्रह आहे तसा आमचाही आग्रह आहे. जे देतील ते खातील, जे वाढतील ते जेवतील, अशी परिस्थिती त्यांची आहे. महायुतीत 3 पक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. नागपुरातल्या कार्यक्रमात नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा गेले काही दिवस रंगल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलंय. नवनीत राणा यांचा भाजप प्रवेश होणार नसल्याचं बावनकुळे म्हणाले. राणांसह भाजपच्या सर्व मित्रपक्षांना नागपुरातल्या संमेलनाला बोलवण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. तर आपण मोदी शहा यांच्यासोबत असल्याचा पुनरुच्चार नवनीत राणा यांनी केलाय. जो घोडा असते त्याचीच चर्चा असते, गद्यांची चर्चा होते का कधी? तर त्या पद्धतीने आम्ही धावतो आहे मैदानात. नवनीत राणांचा कुठलाही पक्ष प्रवेश नाही. नवनीत राणांना आणि आम्ही सर्व भाजपचे मित्रपक्षांना साधारण या संमेलनाला बोलवलं आहे. NDA ची बाजू घेतली आहे, मोदी साहेबांची बाजू घेतली आहे. ते मग आमच्या कार्यक्रमात ते आल्या तर नवल नाही आहे, ते आमच्यासोबत राहतील. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे राणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना तूर्तास तरी पूर्णविराम मिळाल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटानं लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसले. पनवेलमध्ये उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद सभेला संबोधित केलं आणि ठाकरेंनी या सभेतून सत्ताधाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला. यावेळेला उद्धव ठाकरे यांनी पक्ष फोडाफोडीचा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. एवढंच जर का त्यांना आत्मविश्वास आहे मी पुन्हा येईन, मग फोडाफोडी कशाला करताय? आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलंय. आपकी बार भाजपा तडी पार करायचंच आहे, करणारच. मी नोटीस तर दिलेली आहे, शिक्कामोर्तब तुम्हाला करायचंय, कारण तुमची मोहर उठवल्यानंतर ते तडी पार होणार आहे. मोदी की गॅरंटी या वक्तव्याचा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. 2014 ज्या काही थापा मारल्या जुमला होता त्या जुमल्याचं सुद्धा त्यांनी नाव बदलून आता त्याचं नाव मोदी गॅरंटी केलेली आहे. ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा जोरदार निशाणा साधला. गद्दार झालेले आहेत, त्या गद्दाराच्या नायकाला सुद्धा विचारा तू दाढी खाजवत, कारण आपण डोकं खाजवतो, काय आठवायचं असले दाढी खाजवतात, काय आठवायचं झालं तर स्वतःचीच दाढी स्वतःच खाजव. PM केअर फंडाचा बाप कोण आहे असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केलाय. राज्याच्या विविध भागात सध्या विश्वंभर चौधरी असीम सरोदे यांच्यामार्फत निर्भय बनो सभांचं आयोजन केलं जात आहे. पुण्यात पार पडलेल्या सभेत भाजपनं केलेल्या विरोधानंतर निर्भय बनो सभेची जोरदार चर्चा सुरू झाली. नुकत्याच धाराशिवमध्ये पार पडलेल्या निर्भय बनो सभेत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी शिंदेंच्या बंडाबद्दल एक गौप्यस्फोट केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि राज्यात सत्तांतर झालं. शिंदेच्या बंडावेळी शिवसेनेचे अनेक आमदार आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. शिंदे गटाच्या याच गुवाहाटी दौऱ्याबद्दल ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी गंभीर आरोप केले. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले, 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं. त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हॉटेलमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप सुद्धा सरोदे यांनी केलाय. गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती. एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. असीम सरोदे यांनी शिवसेनेच्या आमदारांवर केलेल्या आरोपांमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरलेलं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या बंडखोरीबद्दल ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी काही धक्कादायक विधानं केली आणि गुवाहाटीमधून घडलेल्या सत्ता नाट्याबद्दल धक्कादायक घटना घडल्याचा दावा त्यांनी केलाय. विशेष म्हणजे धाराशिवच्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये शिंदेंच्या आमदाराकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला. तसंच दोन आमदारांना मारहाण झाल्याचा आरोपसुद्धा सरोदे यांनी केला आहे. सरोदे यांच्या या आरोपानंतर आता राज्यातलं राजकारण तापलंय. सरोदे यांच्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेनं असीम सरोदे यांच्यावर पलटवार केलाय. दारू पिऊन टेबलावर नाचणारे ही गद्दारांची औलाद ही अख्ख्या देशाने पाहिलेली आहे. त्यामुळे ॲडव्होकेट असीम सरोदे साहेब जे सांगतात ते सत्य आहे. दोन वर्षाने जागे झाले काय? असीम सरोदे वकील आहेत ना, त्यांना कायदा नियम कळतो ना. रचलेला आहे, रचून हे आमच्या लोकांना बदनाम करायचं षडयंत्र आहे. असीम सरोदे हा उबाटा गटाला मिळालेला नवीन पोपट आहे आणि याला आता स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही असे आरोप करणं गरजेचे आहे, म्हणून ते केलेले आरोप आहे. सरोदे यांच्या आरोपांनंतर ठाकरे गट आणि शिंदेच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचा जंगी सामना सुरू झाला आहे. महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल संभ्रम असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. यावरून महाविकास आघाडीची कोंडी झाले. मात्र संविधानाच्या रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत नक्की येतील असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपाबद्दल चर्चा होतीये. अशातच महाविकास आघाडीच्या कुठल्याही बैठकांना जाऊ नये असे आदेश प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये मतभेदाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित महाविकास आघाडीबरोबर कायम राहील असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना आहे. तर सत्ताधाऱ्यांनी यावरून महाविकास आघाडीला जोरदार टोले हाणले. तो संभ्रम आम्हालाही आहे की आम्ही निमंत्रक आहोत की घटक आहोत. तो संभ्रम आम्हालाही मनात लोकांच्या ज्या आहेत या सरकारच्या विरोधातल्या ती एक ताकद एकवटावी आणि महाराष्ट्राला चांगले दिवस यावे त्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांनी सोबत राहावी, तडजोड करावी, आम्ही तडजोडीला तयार आहोत. आज हमारे साथ है और संविधान को बचाने के लिए हमारे साथ रहेंगे. वंचितला महाविकास आघाडी किती जागा सोडणार आणि वंचित त्यावर काय भूमिका घेणार याचा उलगडा येत्या काही दिवसात होणार आहे. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधल्या नेत्यांचा वाद पेटलेला असतानाच आता इंदापुरात सुद्धा वाद टोकाला गेलाय. भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर काही गंभीर आरोप केले आहेत आणि जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. इंदापुरात भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद पेटला. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भाषणातून जाहीरपणे इशारा दिला. तू जेवढी करतो त्यापेक्षा आम्ही जास्त करतो ही वीज तुझ्या ध्यानात असून दे. तुला तसं जर आमच्या मनात आलं तर तालुक्यात बी फिरून द्यायचो नाही. तू उद्यापासून आमच्या कार्यकर्त्याला जर कुठं कोणाला आडवाआडवी करायचं काम जर केलं यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. महाराष्ट्रात आपल्या युतीचं सरकार योग्य प्रकारे काम करतंय पण इंदापुरात भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी मेळावे आणि विविध भाषणांमधून माझ्यावर शिवराळ भाषेत वक्तव्य करण्यात येत आहेत. त्यांनी मला इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी दिली त्यामुळे मला सुरक्षेची चिंता वाटत असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी या पत्रात म्हटलंय. आपल्याला धमक्या देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालून त्यांच्यावर योग्य त्या कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारं पत्र हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना पाठवलं आहे. या पत्रावरून आता इंदापूरचं राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी आपल्यावर शिवराळ भाषेत वक्तव्य करत धमक्या देत असल्याचं पत्र हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवलंय. तर हर्षवर्धन पाटील यांचा गैरसमज झाला असून तो दूर करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया देत अजितदादांच्या पक्षावर निशाणा साधलाय. त्यांचा काही कुणाबद्दल समज गैरसमज झाला असेल तर तो आम्ही भेटून दूर करू. अशा पद्धतीची धमकी वगैरे देण्याचं राजकारण इंदापूर तालुक्यात कधी नाहीये. इलेक्शन असू दे किंवा इलेक्शन नसलं तरी आमचे कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूनी म्हणजे हर्षवर्धन भाऊच्या आणि आमच्या बाजूनी नेहमीच जपले गेलेले आणि मला वाटतं ते नातं अबाधित. हर्षवर्धन पाटील यांच्या या पत्रामुळे पुणे जिल्ह्यातल्या महायुतीतली धुसफूस ठळकपणे समोर आली आहे. कुठल्याही क्षणी आता लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते या पार्श्वभूमीवर भाजपनं लोकसभा निवडणुकांच्यासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली. लोकसभा निवडणुकांच्यासाठी भाजपनं रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तेलंगणात जाहीर सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी लालू यादव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आणि लोकसभा निवडणुकांसाठी नवा नारा दिला. तुम हिंदू भी नाही है तो हर हिंदू अपने माँ के शोक में केस दाढ़ी बनवाता दाढ़ी छिलवाता क्यों नहीं छिलवाया बताओ. 140 करोड़ देशवासी यही मेरा परिवार है. माताएं बहने यही मोदी का परिवार है. मोदींच्या या नाऱ्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवरून बायो बदललाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, जे पी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आपल्या नावापुढे मोदी का परिवार असा उल्लेख केलाय. 2019 लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं मै हूं चौकीदार असा नारा दिला होता. आता 2024 लोकसभेसाठी भाजपनं मोदी का परिवार असा नारा दिल्याची चर्चा आहे. आत्ता कुठे हिवाळा संपत आलाय आणि उन्हाळ्याला अजून सुरुवातही झालेली नाही. अशातच अनेक शहरात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागलेत. मोहोळ शहरात पाण्याच्या प्रश्नावरून महिलांनी थेट लाटणं मोर्चा काढला. सोलापूरच्या मोहोळ शहरात ज्योती क्रांती परिषदेच्या वतीनं मोहोळ नगरपरिषदेवर लाटणं मोर्चा काढण्यात आला. मोहोळ शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवा तसंच घरकुल योजनेचा हप्ता लाभार्थ्यांना मिळावा या प्रमुख मागण्या नगरपरिषदेवर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. सिना नदीतून मोहोळ शहरासाठी पाणी सोडावं अशी मागणी सुद्धा यावेळी नागरिकांनी केली. यापूर्वी घागर मोर्चा काढत पाणी देण्याची मागणी महिलांनी केली होती. मात्र झोपेचं सोंग घेणाऱ्या नगरपरिषदेच्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. लहान मुलांना चॉकलेट्स फार आवडतात आणि त्यांना एखादं गिफ्ट द्यायचं झालं की चॉकलेट्स सहजी दिली जातात. लहान मुलं रडत असतील तर त्यांनाही चॉकलेट ऑफर केलं जातं की ती लगेचच शांत बसतात. मात्र या चॉकलेटमध्ये भांग असल्याचं तुम्हाला समजलं तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण अकोल्यात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चक्क चॉकलेटच्या रॅपरमध्ये भांगेची विक्री होत असल्याचं समोर आलं. समाजसेवक विजय सरनाईक यांच्या निदर्शनास ही बाब आली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सरनाईक हे न्यायालयीन कामकाजाच्या निमित्तानं अकोल्याच्या न्यायालयात जात होते. यावेळेला शाळकरी मुलांच्या हातात हे चॉकलेट दिसलं. हे वेगळं चॉकलेट थोडं आगळं वेगळं असल्यानं त्यांनी चॉकलेटची तपासणी केली. चक्क चॉकलेटच्या रॅपरमध्ये सरनाईक यांना भांग सापडली. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे. पोलिसांनी त्यावर लक्ष घालून या भांग विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि आई वडिलांचं कर्तव्य आहे की मुलगा शाळेत जाताना तो काय खातो काय नाही खात याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. एकीकडे ड्रग्सच्यामुळे तरुणाईचं जीवन धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे चॉकलेटमधून भांग विक्री करत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे पोलिसांसह आता पालकांनी सुद्धा मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणं गरजेचं आहे. जळगावमध्ये राज्य सरकारच्या वतीनं महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या महासंस्कृती महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला अभिनेत्री रिंकू राजगुरूची विशेष उपस्थिती होती. सैराटमधल्या आर्चीला म्हणजे रिंकू राजगुरूला बघण्यासाठी जळगावकरांनी मोठी गर्दी केली. यावेळेला आर्चीनं सैराट चित्रपटातला डायलॉग म्हणत तसंच गाण्यावर नृत्य करत जळगावकरांची मनं जिंकली. मराठीतून कळत नाही का इंग्रजीत सांगू का हा प्रसिद्ध डायलॉगही ऐकवला. तसंच झिंगाटच्या गाण्यावर डान्स करत जळगावकरांची मनंही जिंकली. कार्यक्रमाच्या नंतर रिंकू राजगुरूला भेटण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत थोडीशी धक्काबुक्की झाली. एका चाहत्यानं तिचा हात पकडला. त्यावेळेला आर्ची चांगलीच संतापली. रिंकूच्या उपस्थितीत महासंस्कृती महोत्सवाचा जल्लोषात समारोप झाला. मात्र अतिउत्साही चाहत्यांच्यामुळे या कार्यक्रमाचा शेवट गोड झाला नसल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात. पण ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.